आ, हो पण याशिवाय आपण असेही काही शब्द वापरतो बघा आता उदाहरणार्थ जय गटागटा -गटा, पाणी पिऊ नकोस किंवा लॉकडाऊनमध्ये अनेक मजूर गावोगाव चालत गेले अजून एक मुलांनो दंगा मस्ती करू नका हां गटागटा गावोगाव आणि दंगामस्ती हे शब्द तर उपसर्ग घटीत नाहीत आणि प्रत्येक घटीतही नाहीत यांना म्हणायचं अभ्यस्त शब्द हु? अभ्यस्त शब्दाचेही आता तीन प्रकार आपण बघणार आहोत एक काही शब्द जसेच्या तसे पुन्हा येतात काही शब्द किंचित बदलून येतात हु? तर काही वेळा दोन शब्दात च चा चे अशी अक्षरे लावून तेच शब्द येतात हे सगळे शब्द म्हणजेच पूर्णाभ्यास्त शब्द म्हणजे काय तर लाल लाल घर घर पानोपानी गावोगाव वरच्यावर पैसाच पैसा हे सगळे शब्द पूर्णाभ्यास्त शब्द आहेत कळलं आता तुम्ही पूर्णाभ्यास्त शब्दांची एक यादी करा हुँ? दुसरा प्रकार काही वेळा काय होतं तर आपण समान ध्वनीवाचक किंवा समानार्थी शब्दयुक्त जोड शब्द, शब्द वापरतो म्हणजे कसे आंबट चिंबट कागदपत्र थट्टा मस्करी मान मरातब हे असे शब्द म्हणजे अंशाभ्यास्त शब्द तिसरा प्रकार याचबरोबर वर काही शब्द अनुकरण वाचक नादानुकारी असतात म्हणजे कसे धबधबा दब झणझणीत तुरुतुरु टकमक असे शब्द आता याची यादी तुम्ही वाढवू शकाल उदाहरणार्थ लाल लाल मधून मधून पूर्णाभ्यास्त शब्द झाले शेजारी पाजारी आंबट चिंबट हे अंशाभ्यस्त शब्द चमचम छुमछुम -चम, हे अनुकरण वाचक नादा बरोबर कडकडाट बारीक सारीक बरोबर तर एकापासून अनेक प्रकारचे शब्द कसे तयार होतात हे समजून घेणे म्हणजेच शब्द सिद्धीच्या विविध पद्धती आपण समजून घेतल्या आता खालची कृती सोडवण्याचा प्रयत्न आपण करूया वर्गीकरण करा गरगरीत अनुवाद राजकीय पराभव खोडकर दररोज शक्तिमान खळखळ उपसर्ग घटित शब्द प्रत्यय घटित शब्द अभ्यस्त शब्द उपसर्ग व प्रत्यय यात फरक कोणता सुसंगती सदा घडू सुजन वाक्य कामी पडो कलंक मतीचा विषय सर्वथा नावडो सदंगी कमळी दडो मुरडिता हटाने अडो गड़। वियोग घडता रडो मनभवत चरित्री जडो या रचनेतील उपसर्ग घटित शब्द शोधा आणि त्याचा अर्थ लिहा आपण काय शिकलो एक मराठी भाषेत विविध प्रकारचे शब्द आहेत दोन एका शब्दापासून किंवा धातूपासून अन्य शब्द तयार करणे म्हणजेच शब्दसिद्धी तीन मराठी भाषेत काही शब्द संस्कृत भाषेतून जसेच्या तसे आलेत त्या शब्दांना तत्सम शब्द असं म्हणतात उदाहरणार्थ कर्ण हस्त इत्यादी चार काही शब्द संस्कृत भाषेतून आलेत पण मराठी भाषेत ते शब्द रूढ होताना त्यात थोडा बदल झालाय उदाहरणार्थ ओठ ओष्ठ्य काम कर्म इत्यादी पाच दगड पोट असे काही देशी शब्द मराठी भाषेत आहेत की जे प्राचीन महाराष्ट्रातील लोकांच्या लिहिण्या बोलण्यात वारंवार येत असावेत आणि मग ते इथे रूढ झाले असावेत सहा काही शब्द भारतातील वेगवेगळ्या राज्यात ज्या भाषा बोलल्या जातात त्या भाषातून आलेत हे स्वदेशी शब्द उदाहरणार्थ भाई हा हिंदी शब्द मराठीत रुळला डबा हा मूळ गुजराती भाषेतील शब्द मराठी भाषेत रुजला सात काही विदेशी शब्द मराठीत रुजले उदाहरणार्थ टेबल ड्रेस हे मूळ इंग्रजी भाषेतील शब्द जे मराठीमध्ये रुजले आठ मूळ शब्दाच्या मागे पूर्वी एक वा अधिक अक्षरे जोडतात त्यांना उपसर्ग असं म्हणतात असे उपसर्ग जोडून उपसर्ग घटित शब्द तयार होतात उदाहरणार्थ निरोगी अबोल इत्यादी नऊ मूळ शब्दाच्या नंतर एक किंवा अनेक अक्षरे जोडून शब्द तयार केले जातात या अक्षरांना प्रत्यय असं म्हणतात प्रत्यय जोडून तयार झालेल्या शब्दांना प्रत्यय घटित शब्द असं म्हणतात उदाहरणार्थ खोडकर मासिक इत्यादी दहा एखाद्या शब्दाचा पुन्हा पुन्हा वापर करून अभ्यस्त शब्द तयार होतात उदाहरणार्थ भरभर समोरासमोर इत्यादी यात नादानुकारी शब्दही येतात उदाहरणार्थ गडगडाट खळखळ इत्यादी अकरा मराठी भाषेतील असंख्य शब्दांबद्दल असे विविधत्व दाखवता येते आव्हानात्मक कृती कोणतेही दोन प्रत्यय जोडून अधिकाधिक शब्द तयार करा तसंच कोणतेही दोन उपसर्ग जोडून अधिकाधिक शब्द तयार करा बघा आहे का